देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी सध्या राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून अयोध्येमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. शिवसेनाने आपला जी भूमिका आहे ती अयोध्येमध्ये जाऊन राम मंदिराची वीट रचण्याची भूमिका व्यक्त केली आहे. त्यासोबत जे हिंदूवादी संघटना आहेत, ज्या संघ परिवाराशी संबंधित संघटना आहेत, त्या 25 तारखेला हुंकार सभेच्या माध्यमातून राम मंदिराकरता येलगार पुकारणार आहेत. माझ्यासोबत आत्ता नागपूरची तरुणाई आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण ते राम मंदिराच्या मुद्द्यासंदर्भात त्यांचं काय मत आहे. माझ्यासोबत आत्ता अनेक क्षेत्रात जे काम करतात त्या तरुण आहेत, त्यांच्याकडून जाणून काय सांगाल तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याबद्दल, तुमचं काय मत आहे? राम मंदिर बनवायला काहीच हरकत नाही आहे. महात्मा गांधींनी म्हटलं आहे की धर्मविना राष्ट्र आणि पतवारविना नाव आहे, त्यामुळे हिंदू धर्माची रक्षा झालीच पाहिजे, राम मंदिर व्हायलाच पाहिजे. कायद्याच्या मार्गाने व्हावं की ते अध्यादेश काढून व्हावं? कायद्याच्या मार्गाने झालेलं जास्त चांगलं. मग तोपर्यंत वाट बघायला तयार आहे युथ? बिलकुल वाट बघायला तयार आहे. तर आणखी काय तरुणांशी संपर्क साधूया, काय सांगशील तुम्ही, काय वाटतं तुम्हाला राम मंदिराच्या मुद्द्यावर? माझं वैयक्तिक मत आहे की राम मंदिर हे झालंच पाहिजे. हे फक्त हिंदू धर्माच्या अस्मितेचा भाग नाही आहे, हा ॲक्च्युली इतिहास आहे. इतिहासामध्ये सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं, इव्हन मुस्लिम समाजाने ॲक्सेप्ट केलं की तिथे राम मंदिर होतं, त्याचे अवशेष आहे, आणि ते सुद्धा समोर येऊन समर्थन करत आहे. म्हणून आणि जसं यांनी म्हटलं की कायद्याच्या हिशोबाने झालं पाहिजे, यात कुठलाही वादविवाद न होता शांततेच्या मार्गाने, भले त्याला 6 महिने लागो, आणि राम मंदिर हे झालंच पाहिजे. आमचा त्याला सपोर्ट, राम मंदिर व्हावं मात्र ते कायद्याच्या मार्गाने व्हावं. क्या आपका क्या मत आहे? मेरा भी महत्व है की राम मंदिर बनना चाहिए अयोध्या में. राम मंदिर बनलं पाहिजे, पण कोणतीही हिंसा न होता बनलं पाहिजे राम मंदिर, आणि कोणतीही न हिंसा आणि काही भांडणं वगैरे झालं नाही पाहिजे, म्हणून बनलं पाहिजे, बाकी काही नाही. व्हायला हवं, व्हायला हवं. पण ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, राजकारण ते त्यांच्यानुसार आहेत, पण मंदिर व्हायला हवं. मंदिर बनलं पाहिजे, बनलं पाहिजे. रामची जन्मभूमी असल्यामुळे तिथं राम मंदिर बनलंच पाहिजे, बनलं पाहिजे. काय कारण? म्हणजे रामची जी जन्मभूमी आहे त्या ठिकाणी त्यांचा मंदिर बनलाच पाहिजे. तिथं बनलं पाहिजे कारण जे राम मंदिर आहे ती एक प्रेरणाही आहे हिंदू समाजासाठी, तर त्याचं अवलंबन व्हायलाच पाहिजे. अयोध्येचा प्रश्न जर पाहिला तर तिथे रामाचंच अस्तित्व आहे, आणि रामाचं अस्तित्व असल्यामुळे तिथे राम मंदिरालाच जास्तीत जास्त जागा भेटायला पाहिजे. राहिला दुसऱ्या धर्माचा प्रश्न, तर त्यांना जागा द्यायला आम्हाला काही हरकत नाही, त्यांना जेवढी जागा पाहिजे तेवढी घ्या, पण किमान अयोध्येमध्ये रामासाठीच जागा ठेवा. सर्वधर्मसमभावाचं प्रतीक व्हावं? सर्वधर्मसमभाव तर आहेच, आणि रामसुद्धा पुरुषोत्तम आहे, म्हणजे सर्व धर्माला मानणाराच माणूस आहे, त्यामुळे सर्वधर्मसमभाव आणि राम हे एकच आहे. काय वाटतं जागेचा जो पर्सेंटेजचा तोडगा आहे? नाही, पण जागेचा पर्सेंटेज तिथं रामाचंच अस्तित्व आहे, तर इतर धर्माचं किंवा इतर काही विनाकारण तिथे घुसण्याचा काहीच प्रश्न येत नाही. दुसरी जागा देऊन तिथे सर्व धर्मांना आपण देऊ शकतो जागा, विनाकारण हा मुद्दा तिथे घालण्यात येत आहे की इतर धर्माला जागा देणे, याला काहीच अर्थ नाही आहे. रामाचं मंदिर व्हावं ते कुठल्याही वादाशिवाय व्हावं, आणि त्याचसोबत जो जी जागा आहे ती जागेचा जो वाटणी होणार आहे ती सर्वाधिक जो त्यातला वाटा आहे तो रामाच्या मंदिराला मिळावा, अशी स्पष्ट भावना आजच्या नागपुरातील तरुणांनी व्यक्त केलेली आहे. मी धनंजय टिपले, ETV भारत, नागपूर.